रायगडासारखा किल्ला 80 वर्षीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनवाणी पायाने चालून शिवभक्तीविषयी महिमा दाखवून दिली आहे। त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे खरे शिवभक्त आहेत असे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले। सोलापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रायगडाला शिखरभूमी मानून छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानले। शिवभक्ती प्रेमापोटी रायगडावर अनवाणी पायाने चालले, त्यावेळी विरोधकांनी त्यांचा सर्वपक्षीय सत्कार केला नाही। मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठेपणा देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा दिली, त्यामुळे विरोधकांची अस्मिता दुखावली। मात्र पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटले, त्याबद्दल विरोधक एक शब्दही बोलत नाहीत। मात्र सत्तेचे दुःख व अपयश लपवण्यासाठी विरोधकांकडून राज्यपालांच्या विधानाचा विपर्यास करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील सर्व राज्यपालांमध्ये भगतसिंग कोश्यारी हे खरे शिवभक्त आहेत असे धनंजय देसाई म्हणाले। कोश्यारी जबाबदार आहे तसं धरायचं आणि कोश्यारींना दोष द्यायचा। कोश्यारींच्या शिवभक्तीविषयी माझ्या मनात किती मात्र सुद्धा शंका नाही आहे, कारण मला असं वाटतं मला जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत महाराष्ट्रात आलेल्या सर्व राज्यपालांपैकी एकच महापुरुष असा आहे हा राज्यपाल की ज्याने अनवाणी पायाने रायगड चढलेला आहे। आणि वृद्ध अवस्थेमध्ये रायगड अनवाणी पायाने चढून पत्रकारांनी आपल्यासारख्या बांधवांनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की जेथे छत्रपती शिवप्रभूंनी भारताचं आध्यात्मिक संरक्षण केलं ती शिखरभूमी आहे, राजभूमी आहे, तिथे मला वाहना लावून चढायचं नाही, माझे पाय त्या भूमीला स्पर्श झाले पाहिजे, ते माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे। तेव्हा तेच जे आज ओरडत आहेत कोश्यारींच्या नावाने, तेव्हा त्यांनी कोश्यारींचा विधानसभेमध्ये सर्वपक्षीय सत्कार का केला नाही, ठराव का मंजूर केला नाही, तेव्हा त्यांच्या शिवभक्तीचं कौतुक का करण्यात आलं नाही आणि शिवाजी महाराजांचा अपमान हा त्यांना व्यक्तिगत शिविकाय केली तर होऊ शकतो। डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराज हे दरोडेखोर होते आणि नंतर गांधींनी वाट चुकलेले देशभक्त होते अशा ज्या पुष्ट्या जोडलेल्या आहेत ते शिवभक्तीचा अपमान असू शकतो, शिवशाहीचा अपमान असू शकतो, शिवतत्वांचा अपमान असू शकतो। पण गडकरींना उपमा देण्याच्या नादामध्ये, मोठेपणा करण्याच्या नादामध्ये एखादी उपमा दिली म्हणून त्यांचा अपमान होत नाही। एखाद्याला आपण सूर्यनारायणासारखा तेजस्वी दिसतोय असं म्हटल्याने सूर्यनारायणाचा अपमान होत नाही, एखाद्याला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हटलं एखाद्या पती पत्नीला म्हणून लक्ष्मीनारायणाचा अपमान होत नाही, क्रिकेट रस्त्यावर खेळणाऱ्या मुलाला सचिन तेंडुलकर म्हटलं म्हणून तेंडुलकरचा अपमान होत नाही। शिवप्रभू हे देशभक्तीचं शिखर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्या एवढे मूर्ख कोश्यारी नक्कीच नाही आहेत। फक्त स्वतःच्या राजसत्तेचं अपयश आणि त्यांच्यावर सत्ता गेल्याचं जे दुःख आहे, टाहो आहे, त्यांच्या स्वतःचं दुःख ते शिवाजी महाराजांच्या खांद्यावर खपवत आहे, त्याच्यामुळे कोश्यारींनी अपमान केलेला नाही, उलटे कोश्यारी देशभक्त आहेत, शिवभक्त आहेत आणि कोश्यारींच्या विधानांचा विपर्यास करून स्वतःची गेलेली राजसत्तेचं दुःख लपवण्याचं जे षडयंत्र चालू आहे आणि त्यांच्या नावाने मोर्चे काढणं, मग बँगलोरमध्ये जेव्हा 2.5 वर्षाची राजसत्ता ह्यांच्याकडे होती त्या बँगलोरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्यांवरती काळीशाही फेकली होती, तेव्हा यांना काहीच वाटलं नाही। डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये स्वतः नेहरूंनी शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटलेलं आहे, त्या काँग्रेसला राज्यसत्तेत आणून शिवसेनेने राष्ट्रवादीने कुठचं प्रादेशिक अस्मिता जपली, त्याच्यामुळे कोश्यारींनी अपमान केलेला नाही, उलटा कोश्यारी शिवभक्तांना कोश्यारीच्या नावाने दिशाभूल केली जाते। सर्व देव देश धर्म मानणाऱ्या शिवभक्तांनी आत्मभान राखलं पाहिजे, पक्षांचा राजकीय अजेंडा आपण राबवता कामा नये। शिवभक्तीचा अपमान झालाय का ह्याच्यावर मी उत्तर दिलेलं आहे। आता हा सावित्रीबाईंचा मुद्दा आता उपस्थित नाही, शिवभक्तीवर आता अपमान झालाय का, महाराजांचा अपमान झाला हा भ्रम पसरवण्यासाठी काढण्यात आला। जसं सीएच्या विरोधात एनआरसीच्या विरोधात रस्त्यावर उतरणारा एक देशद्रोही समूह आपण पाहिलेला, आता देशद्रोही का म्हणायचं सीए